तर मित्रांनो, पुढचं उदाहरण आपल्या समोर देऊन तयार आहे जे कृतीयुक्त आहे, जरा तसं वेगळी, ज्याला आपण ट्री डायग्राम म्हणतो, ओघ तक्ता। तर ओघ तक्त्यामध्ये तुम्हाला पूर्ण उदाहरण लिहून दिलंय, बघा खालील कृती पूर्ण करा। सरळ सरळ तुम्हाला दोन काय दिले सांगा, समीकरण 3x - 2y = 3 आणि 2x + y = 16, आणि ही वरील दोन समीकरणं तुम्हाला सोडवायची आहेत। आणि पुढे जर बघितलं तर निश्चय दिलेत आणि शेवटी क्रॅमर्स पद्धतीने म्हणले, म्हणजे ही आपल्याला क्रॅमर्स पद्धतीने सोडवायचे आहे। तिथे सुद्धा तुम्हाला चौकटी रिकाम दिसतात का, बघा 1 2 3, पुन्हा इथं 1 2 3 4 5 6 7 8 वगैरे ह्या चौकटी ह्या आपल्याला भरायच्या आहेत। सगळ्यात पहिला सुरू करूया इथून, तर वरील दोन समीकरणांच्या निश्चयकाच्या किमती। तर या दोन समीकरणांच्या मध्ये A1 B1 C1, A2 B2 आणि C2 यांच्या किमती आपल्याला माहिती आहेत। त्यावरून आपण डी च्या किमती काढणार। तर डी साठी आपण काय करतो, C1 आणि C2 म्हणजे 3 आणि 16 नाही असं समजतो, आणि काय लिहितो आपण, फक्त A1 A2 B1 B2, म्हणजे आपण लिहूया A1 = 3, A2 किती आहे 2, B1 - 2 आणि B2 किती आहे 1। आणि ह्याचं उत्तर काढून आपल्याला इकडे लिहायचं आहे। चला किती दे बघूया, 3 गुणिले 1 वजा किती येणार बघा, ते 2 गुणिले - 2 म्हणजेच 3 - 4 म्हणजेच 3 + 4 = किती येईल 7, बरोबर आहे का। बघा 3 गुणिले 1 3, वजा 2 गुणिले - 2 - 4 आणि 3 + 4 किती येणार 7, कारण वजाचं वजा गुणिले वजा अधिक उत्तराला 7, म्हणजे डी ची किंमत आपल्याला मिळाली 7। डीएक्सचा निश्चयक बरोबर, एक्सचा आहे ते पद आपण पूर्णतः टाकायचं आणि लिहिताना पहिला C1 C2 लिहायचं, म्हणजे 3 16, बरोबर ना, 3 16, आणि त्यानंतर B1 B2 म्हणजे वजा 2 आणि 1। पुन्हा ह्या निश्चयकाची किंमत इकडे काढूया, बघा 3 गुणिले 1 वजा 2 गुणिले 16, 3 × 3 = 16 × 32, परंतु ते वजा येईल कारण वजा 2 आहे, आणि 3 + 32 म्हणजे किती होईल सांगा, 32 आणि 3 35। बघा इथं 3 × 3 वजा चिन्ह आहे असं, वजा 2 गुणिले 16 वजा 32 वजा गुणिले वजा अधिक 3 + 32 35, म्हणजे इथे किती सांगा 35। आणि सगळ्यात शेवटी डीवाय, तर डीवायचा जर तुम्हाला निश्चय लिहायचा असेल तर वायचं जे मधलं पद आहे ते पूर्ण झाकायचं आणि लिहिताना सलग लिहायचं A1 A2 C1 C2, मग A1 किती आहे 3, लिहिलं 3, A2 2 बरोबर आहे, त्याच्यानंतर C1 सुद्धा 3 आहे आणि C2 किती आहे 16। या निश्चयकाची किंमत काढूया, बघा किती येते, तर 3 गुणिले 16, 3 गुणिले कंसाची गरज नाही कारण वजा संख्या नाही आहे, 16 वजा 3 गुणिले 2, 16 3 = 48 वजा 3 = 6 बरोबर किती होईल 42, ओके, म्हणजे उत्तर किती आलं इथं 42। तर पूर्ण या ज्या चौकटी आहे त्याच्या आपण डी एक्स आणि डी वाय च्या किमती बघा 7 35 आणि 42 ह्या काढून घेतलेल्या आहेत। आता त्याच्यानुसार एक्स ची किंमत जर आपल्याला काढायची तर आपण काय लिहिणार, तर डी एक्स छेद डी लिहायचं आहे, पण इथे डी एक्स छेद डी सूत्र न लिहिता आपण सगळं किमती टाकूया, डी एक्स 35 आहे, सो इथे लिहिलं मी 35 आणि डी ची किंमत किती आहे 7, आणि 35/7 म्हणजे किती येणार 5, बरोबर आहे ना। 35/7 करून बघा, 35/7 = 7 × 7 = 35 म्हणजे उत्तर आलं 5, बरोबर। त्याच्यानंतर डी वाय छेद डी लिहिणार, डीवाय ची किंमत 42 आणि डी किती आहे 7, आणि 42/7 म्हणजे 6 × 7 = 7 × 42 म्हणजे एक्स ची किंमत आली 5, वाय ची किंमत आली 6, म्हणजे एक्स बरोबर किती येईल 5 आणि वाय = 6, म्हणून xy = 5 6 ही काय असेल समीकरणाची उकल। तर हा सगळा जो भाग आहे काय सांगा, कच्चं काम आहे, आणि तुम्हाला जर प्रश्नपत्रिकेत किंवा तुम्हाला परीक्षेत जर हा प्रश्न विचारला असेल तर तुम्हाला आहे अशी कृती काढून तुम्हाला फक्त या चौकटी भराव्या लागतील, परंतु या चौकटी भरण्यासाठी तुम्हाला हे सगळं करणं गरजेचं आहे, त्यामुळे हे हा भाग जो कच्चा भाग म्हणून घेतलाय तो देखील खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या। तर मित्रांनो, इथं आपण एकूण 3 उदाहरणं बघितली जी निश्चयकावरतीच म्हणजेच क्रॅमर्स रूलवरती आधारित होती, ज्यानुसार आपण 2 चलातील रेषीय समीकरणं सोडवली। मित्रांनो, मला 100% खात्री आहे की ही पद्धत तुम्हाला कळाली असेल, कारण मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केलाय।
तरी देखील जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आमच्या टीमशी जरूर संपर्क साधा। त्याचबरोबर याच्यासारखी अनेक उदाहरणं आम्ही तुम्हाला काय दिली आहेत, नोट्स मध्ये उपलब्ध करून दिली आहेत, ती सोडवून दिलेली आहेत, ती अभ्यासताना देखील काही शंका आली तरी देखील तुम्ही आमच्या टीमशी संपर्क साधा आणि जोकर सोबत शिकत राहा।